पारणे तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अनेक ठिकाणी इंजेक्शन ऑक्सिजनसोबतच बेडचा मोठा तुटवडा आहे त्यामुळे बेडची कमतरता ओळखून पारणे तालुक्यातील वाडेगवांन फाटा येथील दर्शन खिवनसरा यांनी त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या क्राफ्टेड सोल्युशन या कंपनीमध्ये तीन ते चार लाख रुपयांचा खर्च करून नवीन तंत्रज्ञान विकसित करून पुठ्ठ्यापासून बेड बनवण्याचे काम सुरू केले आहे हे बेड कागदी पुट्यापासून बनवले गेल्यामुळे अगदी हलक्या वजनाचे आहेत ट्रान्सपोर्टसाठी सोयीस्कर व खर्चही कमी येत असून या बेडची दोनशे किलोपर्यंत वजन घेण्याची क्षमता आहे एकीकडे लोखंडी बेडसाठी वेळ व खर्च जास्त येतो मात्र पुठ्ठ्यापासून माफक दरात तीन ते चार मिनिटात बेड तयार करून विकला जातो त्यामुळे कोरोना काळामध्ये कमी खर्चात व कमी वेळात जास्तीत जास्त बेड उपलब्ध होऊ शकतात कंपनी पारनेर तालुक्यातील असल्यामुळे पेशंटला मदत व्हावी म्हणून पारनेर येथील पूर्णवाद कोविड सेंटरला चाळीस बेड सुपा येथील नव्याने सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला दहा बेड बेड मोफत दिले आहेत या काळात पैशापेक्षा कोरोना रुग्णांना मदत होणे गरजेचे आहे असे या मालकाचे मत आहे त्यामुळे शक्य होईल तेवढ्या कमी दरात बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार गावागावांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सरपंचांना यामुळे पर्याय उपलब्ध होणार आहे या कंपनीला तहसीलदार ज्योती देवरे गट विकास अधिकारी किशोर माने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप सुपा पोलीस निरीक्षक विनयकुमार गोकावे यांनी भेट देत कमी वेळात व कमी दरात भेट तयार करण्याची पद्धत जाणून घेतली त्यामुळे या, या कंपनी मालकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर मायभूमी न्यूज आवाज जनमणाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा